पहा या आरशात पहा तुम्ही शिवसेना नाही आहात, तुम्ही शिवसेनेतून काही खोक्यांसाठी काही खुर्च्यांच्यासाठी आणि काही पदांच्यासाठी बाहेर पडलेले निव्वळ आणि निव्वळ मिंधे लोक आहात हे मी म्हणत नाही। हे काल अधिकृत ट्विटर हँडलवर आशिष शेलारजी यांनी म्हटलंय। सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला डिवचत, भाजपलाही आरसा दाखवलाय। दोन आमदारांची उदाहरणं देत 2019 निवडणुकीत भाजपने कसा युती धर्म पाळला नाही हेच त्यांनी सांगितलं। सुषमा अंधारे काय म्हणाल्या ते ऐका। भाजपने कधीही संवेदनशील, नीतीपूर्ण आणि महत्त्वाचं म्हणजे युती धर्म पाळत राजकारण केलं नाही। यावर सातत्याने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी घणाघात केला, मात्र आम्हीच कसे सच्चे असा कांगावा सवयीप्रमाणे शेलार दरेकर आणि दस्तुरखुद्द देवेंद्रजींनी वारंवार केला। परंतु याचं 2019 40 ठिकाणी विधानसभेच्या जागांवरती शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपने युती धर्म न पाळता बंडखोर उमेदवार उभे केले याचे ढळढळी दोन उदाहरणं आहेत। एक, बार्शीमध्ये शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या विरोधात जाणीवपूर्वक अपक्ष उमेदवार राजाभाऊ राऊत यांना उभं करणं, किंवा उरणमध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोहर बोहीर यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार महेश बालडी यांना उभं करणं असेल। याच पद्धतीने त्यांनी अंधेरीमध्ये रमेश लटकेजी यांच्या विरोधामध्ये मुरजी पटेलांना बंडखोर करून उभे केलं गेलं। पण तेव्हा मात्र भाजपने कांगावा केला की मुरजी पटेलांचा आमचा काही संबंधच नाहीये आणि आम्ही असा कुठलाही बंडखोर उमेदवार उभा केलेला नाहीये। पण भाजपचा हा खोटारडेपणा, भाजपचा हा कांगावा उघड्या पडलेला आहे। त्यांचा तो जो बुरखा घेतलेला जो चेहरा आहे तो चेहरा उघड्या पडलाय, कारण त्याच मुरजी पटेलांना भाजपने आता अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि ती अधिकृत उमेदवारी या गोष्टीला दुजोरा देणारी आहे की भाजप कायम युती धर्म न पाळता शिवसेना संपवण्यासाठी आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी प्रयत्नशील होती। तशी ही भाजप कधीच संवेदनशील राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध नाहीच आहे, कारण संवेदनशील राजकारण करताना एकूण देशाच्या किंवा राज्याच्या राजकारणामध्ये एक असा अलिखित प्रघात पडत आलेला आहे की जर एखाद्या सदस्याचा कार्यकालादरम्यान जर मृत्यू झाला तर त्याच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये। पुण्यामध्ये मनसेचे उमेदवार रमेश वांजळे यांचा जेव्हा कार्यकालादरम्यान मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियांनी इतर पक्षाकडून निवडणूक लढायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मनसेने सांगितलं की काही असलं तरी आम्ही विरोधात उमेदवार देणार नाहीत। मात्र भाजपने पंढरपूरला आमदार भारत भालके यांच्या निधनानंतरही परिचारकांना उमेदवारी देणं असेल किंवा आत्ता रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर त्या पोटनिवडणुकीमध्ये मुरजी पटेलांना उमेदवारी देणं असेल, यावरून भाजप किती अनितीचं आणि असंवेदनशीलतेचं राजकारण करते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे।